शिक्षणाचं मुंबईतलं माहेरघर अशी ओळख असलेल्या डोंबिवलीमध्ये पेंढारकर महाविद्यालय वाचवण्यासाठी आता मोहीम सुरू झालेली आहे. सेव्ह पेंढारकर अशी ही मोहीम सुरू करत माजी विद्यार्थ्यांनी आता कॉलेज समोर उपोषणाला सुरुवात केलेली आहे. कॉलेजच्या समोर माजी विद्यार्थ्यांनी साखळी उपोषण सुरू केलेलं आहे. आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना कामापासून वंचित करण्यात आलेलं आहे. आमचं काम आहे शिकवणे, पण ते आम्हाला करू न देता एका खोलीमध्ये बसण्याची सक्ती केली गेली आहे. आणि जर तुम्ही इतस्ता गेले तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची धमकी देण्यात येत आहे. तर मी दिव्यांग आयुक्तामधून तक्रार करून मी आता जॉईन झालेलो आहे. त्यानंतर मला कुठलंही काम दिलेलं नाही. जॉईन झाल्यानंतर कुठलंही हे केलेलं नाही. फक्त आम्हाला आता फक्त बसून ठेवलेलं आहे. माझ्यासह सर्व कर्मचाऱ्यांना बसून ठेवलेलं आहे. आता आमचा ह्या महिन्याचा मे महिन्याचा पगारही झालेला नाही आहे. त्या ठिकाणी जे काही वेतन देयक आहे ते महाविद्यालयातून शिक्षण सहसंचालक पनवेल या ठिकाणी पाठवण्यास प्रशासनाने नकार दिलेला आहे. या अन्यायी आणि हुकुमशाही प्रवृत्तीवरती प्रशासक बसवून सरकारने या महाविद्यालयाची या जाचातून सुटका करावी अशी नम्र विनंती आहे. हे प्रशासन नेहमीच या शिक्षकांवरती या विद्यार्थ्यांवरती अन्याय करताना दिसतंय. म्हणून 2015 या कॉलेजवर प्रशासक नेमावं अशा प्रकारची मागणी झाली होती आणि त्याला युनिव्हर्सिटीने सुद्धा परवानगी दिली होती. त्याचं पुढे काय झालं याचाही जाब आम्ही या ठिकाणी विचारत आहोत. या प्रशासनाच्या विरोधात आम्ही आवाज उठवून या सर्व शिक्षकांना न्याय मिळण्याचं काम करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.